सौ चांद भी चमकेंगे तो क्या बात बनेगी, सौ चांद भी चमकेंगे तो क्या बात बनेगी, आपके आने से इस कार्यक्रम की रौनक बढ़ेगी, आपके आने से इस कार्यक्रम की रौनक बढ़ेगी। शरयू आर्ट्स प्रोडक्शन व बॉडीलाइन जिम प्रस्तुत संगीत सरिता या कार्यक्रमात मी किशोर आपल्या सर्वांचं सप्रेम स्वागत करतो। तर रसिक प्रेक्षकांनो, जोरदार टाळ्यांनी आपण स्वतःचं स्वागत करावं असं मी सर्वांना विनंती करतो। जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका। जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका। येईल तारावयास कोणी, येईल तारावयास कोणी, वाट कुणाची पाहू नका। यश तुमच्या जवळ आहे, सिद्ध केल्याशिवाय राहू नका। अमोल पालेकर अभिनीत चित्रपट गोलमाल या चित्रपटातही एक गाणं आहे, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो पल ये जो जाने वाला है। तर प्रेक्षकांनो, मित्रांनो, जीवनामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही, असं कोणासोबतही होऊ नये। पण जी संधी आज आपल्याला मिळालेली आहे, हा जो पल आपल्याला मिळालेला आहे, या पल ही संधी, या संधीचं सोनं करणं आपल्या हातात नक्कीच आहे। आपल्या जीवनात पुढे काय होईल, आपल्या जीवनात मागे काय झालं ते आपण बदलू शकत नाही, येणारा काळ आपण बदलू शकत नाही, पण आजचा जो प्रेझेंट आहे, आजचा जो वर्तमान आहे, तो बदलवणं हे पूर्णतः आपल्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे। आल्याच पाहिजेत, आल्याच पाहिजेत, खूप खूप टाळ्या आल्याच पाहिजेत। अहो, इतक्या सुंदर परफॉर्मन्ससाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत, जोरदार टाळ्या होऊ द्या। तुम अगर साथ देने का वादा करो तो मैं यूं ही मस्त नगमे लुटाता रहो। मित्रो, तुम्ही जर जोरदार टाळ्या वाजवत राहाल तर आपले हे स्पर्धक आहेत ते सुद्धा मनापासून आपल्यासाठी गीत गायन करतील, त्यांना प्रोत्साहन मिळेल। प्रोत्साहनासाठी आपल्याला कोणताही मोटिवेशनल स्पीकर आणायची इथे आवश्यकता नसते। आपल्या स्पर्धकाला प्रोत्साहन आपण स्वतःच देत असतो। आपण स्वतः जर प्रेरित असू तर दुसऱ्याला प्रेरित करू शकतो। तर स्वतः प्रेरित होऊन जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या गाण्यासाठी। आज आपण ज्या शरयू आर्ट प्रॉडक्शनच्या तर्फे कार्यक्रम बघतोय, ती खरीखुरी सेलिब्रिटी म्हणजे शरयू पाझारे आहे। सभागृहात उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती शरयू हिची कलात्मक चाल किंवा रॅम्पॉक टाईप एक नृत्य बघायला नक्कीच आवडेल। शरयूचा उत्साह पाहिला की खरोखरच आपल्याला आणखीन काहीतरी नवीन करावंसं वाटतं आणि त्यामुळे आपण शरयूच्या या कलात्मक चालीला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि टाळ्या वाजवाव्या अशी मी विनंती करते। एका चित्रपटातील संवाद आहे, फिल्में सिर्फ तीन चीजों से चलती है, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट। आणि आत्ताचं जे सादरीकरण होतं ते होतं सदाबहार सदाबहार सदाबहार। तर या सदाबहार सादरीकरणासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवल्याच पाहिजेत। मित्रांनो, आपण हे अनेकदा ऐकलं असेल, व्हॉट्सअपवर वाचलंही असेल, आपण फॉरवर्डही केलं असेल, आपण दुसऱ्यांना सांगतो, पण आपण स्वतःही त्याचा अवलंब करणं आवश्यक आहे। शब्द असे आहेत, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही। आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही। असतात असे काही बरेच क्षण असतात आपल्या आयुष्यात, नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, कारण हा रोजचा तो असणारा रियालिटी शो नाही, कारण हा रोजचा तोच तो असणारा रियालिटी शो नाही, म्हणून आयुष्य भरभरून जगा, कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही, लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही। दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, क्या कहा है, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम। फिर से, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम, और हाथों हाथों पे लिखा है तालियां बजाने वाले का नाम। तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। माझ्या आवाजापेक्षा तुमच्या टाळ्यांचा गडगडाट कमीच होता, भूक लागलेली आहे कळतं, पोटाला हातांना नसते। तर पुन्हा एकदा शब्दाचा मान
आणि कलाकाराच्या सादरीकरणाचा मान राखून टाळ्या जोरदार झाल्याच पाहिजेत. आपली संस्कृती आहे एखाद्याला मान देणे.